नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर भूषण गोसावी. आज आपण आलेलो आहोत नदाब वस्तीवर. त्यांचा साहेब जे आहे, नदाब साहेब जे आहेत, त्यांच्या प्लॉटमध्ये हे जे गाव पडतं हे आपलं नदाब वस्ती आहे आणि तालुका याचा कवठे महाकाळ पडतो, जिल्हा सांगली. तर साहेबांनी ही आपल्या प्लॉटला रेडी कव पेस्ट, ग्रीन केअर ॲग्रोची रेडी कव पेस्ट द्राक्षाच्या पेस्टिंगसाठी वापरली आहे, तर त्या संदर्भातला अनुभव साहेबांचा आपण विचारू. सर नमस्कार. नमस्कार. बरं, आपण या बागेला पेस्टिंग कुठल्या तारखेला केली? 20 तारखेला केली. 20 जुलै 2023 या दिवशी तुमची पेस्टिंग झाली. आज जवळपास 12 आजची तारीख आहे, तुमची 1 तारीख 12-13 दिवस आहे. आपण बघू शकतो प्लॉट एकसारखा फुटून आलेला आहे. प्लॉट फुटीला तुम्हाला काही अडचण आली? काय ना काय ना, एक नंबर असा. ठीक आहे. काडीवरचा रंग अजूनही तसा थोडा आहे त्याच्यावरती. पाऊस कंटिन्यू होता? कंटिन्यू. आज साहेब कमी आहे, नाहीतर पाऊस हा माणूस भिजायसारखा पाऊस आहे. रोज पाऊस, रोज हे प्लॉट पावसातला प्लॉट आहे. पर साहेब, आम्ही एक गोष्ट अजून सांगतो की रेडी कव पेस्ट म्हणजे द्राक्षाची रेडी कव पेस्ट जर आपण वापरली ग्रीन केअर ॲग्रोची, तर यामुळं उर्जेचा त्रास कमी जाणवतो. तर तुमचा याबद्दलचा अनुभव? नाही नाही साहेब, जर वर्ष एक नाही, मला रेग्युलरचा हात सकाळचं घेऊन संध्याकाळचा हात हा उर्जाचा पेशल घ्यायला लागायचा मला. हर रोज संध्याकाळी 10-12 दिवस म्हणजे 5 दिवस, तर 7व्या दिवसापासून एक नाही घ्यायला लागायचा. ह्या प्लॉट मध्ये कीटकनाशक म्हणून वापरलेलं नाही का, तर उडद्याही म्हणून थांबलाच नाही प्लॉट मध्ये. म्हणजे एवढ्या 6-7 दिवसामध्ये आज 12 दिवस झाले, तुम्ही एक घेतला नाही आणि एक डोळा अजून सुद्धा खराब झाला नाही, की आता ह्याला सुद्धा उडद्या बसला नाही, यावरती सुद्धा उडद्या बसलेला नाही. नाही नाही, तुमच्या प्लॉट मध्ये दरवर्षी तुम्हाला किमान 5-6 फवारण्या लागायच्या, अजून बरं. तुम्ही अजून एक मला सांगत होतात की तुमच्याच बरोबर एक प्लॉट तुमच्या बंधूंचा छाटला आहे, बरोबर? त्याच दिवसाची पेस्टिंग आहे मागे पुढे. जरा उडद्यानं त्रास दिलाय, तिथं साधारण साहेबांचं म्हणणं आहे की उडद्यानं बऱ्यापैकी त्रास दिला. 25% रान जे आहे त्यांनी खाल्लंय. ती शेतकरी ती सुद्धा इथे येऊन बघून गेला, तुझ्यात खाल्ला नाही माझ्यात कसा उडद्या, तुमच्यात उडद्या नाही माझ्यात कसा. मी म्हटलं बाबा असा असा बघ, ही बोर्ड लावलाय, रेडी कॉप पिस्टल लावल्या साहेब आलते, तर ते म्हटलं मला का सांगितलं नाही. मी म्हटलं कडे मला माहित नव्हतं, अचानकपणे झाले. हो, संध्याकाळी माझा फोन लागला नाही. संध्याकाळी त्यांचा फोन आला आणि असं साहेबांनी सांगितलं पिस्टल घेऊन येणार म्हणताना. मला माहित असतं तर त्या भावाला सुद्धा मी ती लावायला लावलं असतं, मला माहित नव्हतं. त्या निमित्ताने एक अनुभव आला, उर्द्याचा त्रास पलीकडच्याच बाजूला हा प्लॉट आहे तिथं जाणवतोय, मात्र जिथं रेडी कव पेस्ट लावली त्या ठिकाणी उर्द्या बघायला मिळाला नाही. शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट आवर्जून सांगण्यात आम्हाला आनंद होतोय की आम्ही जी गोष्ट कमिट करतोय, आज ग्रीन केअर ॲग्रो जी गोष्ट रेडी कव पेस्टच्या बाबतीत जी सांगते, की ठासून सांगते की तुम्हाला उर्द्याचा त्रास हा कमी जाणवेल, त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्याला इथं बघायला मिळालेलं आहे. त्यामुळं आम्ही तर पहिल्यांदा साहेबांचे आभार मानतो की आपण या पेस्टवरती विश्वास दाखवला, प्लॉट एकसारखा तुम्हाला फुटून आलेला आहे त्या बाबतीतला अनुभव झाला, तुम्हाला उर्द्याचाही अनुभव या ठिकाणी आला, तर तुम्ही रेडी कव पेस्टच्या रिझल्टबद्दल समाधानी आहात? समाधान साहेब. आता माझा अनेक एकराचा प्लॉट आहे, तिथं मी लावणार 5 तारखेला आपली छाट पेस्ट आहे, त्या दिवशी मी 2 बादल्या आणून आहे का नाही वापरणारच आहे. मला तिने कसं मिक्सिंग करायचं, डॉरमिक्स किती घालायचं, कसं पाणी घ्यायचं सगळं सांगितलंय, सगळी मला तिची माहिती आहे. मी त्या पद्धतीने ती करणारच आहे. तर ह्या माळाच्या प्लॉट पेक्षा तिथं जरा खाली डबऱ्यातला प्लॉट आहे, तिथं मला जास्त ऊर्जा गरज आहे, म्हणजे ऊर्जा त्रास करणार आहे, मला 100% लावणं गरजेचं आहे. ठीक. बरं, आता या निमित्तानं मी अजून एकदा पुन्हा एकदा सांगतो की रेडी कव पेस्ट ही पेस्टिंग साठी वापरण्याचं प्रमाण असं आहे, 1 लिटर हायड्रोजन सायनामाइड साठी 5 किलो रेडी कव पेस्ट वापरायची. उदाहरणार्थ जर समजा आपण 50 पेस्ट करणार असू, तर 17 लिटर निव्वळ पाणी घ्यायचंय, 5 किलो रेडी कव पेस्ट मिसळल्यानंतर ते द्रावण 20 लिटर होते आणि त्यामध्ये 1 लिटर हायड्रोजन सायनामाइड म्हणजे डॉरमॅक्स असेल यासारखे इतर ब्रँडने जे हायड्रोजन सायनामाइड मिळतो हे आपल्याला त्यामध्ये घालायचंय, म्हणजे ती 50 पेस्ट तयार होते. ज्यांना 45 करायचे त्यांनी 19 लिटर पाणी घ्यायचंय, 5 किलो रेडी कव पेस्ट घालायची आणि 1 लिटर हायड्रोजन सायनामाइड त्यामध्ये वापरायचे आणि त्याची पेस्टिंग ही डायरेक्ट काढीला वापरायची आहे. त्याच्यानं हा तुम्हाला फायदा होईल, पावसाच्या पाण्यानं ही पेस्ट धुतली जात नाही, प्लॉट एकसारखा फुटून येतो. ठीक आहे. आणि उडद्यासाठीच्या फवारण्या तुम्हाला कमी लागतात, त्यामुळे माझी शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपल्या होणाऱ्या नुकसानापासून
स्वतःचा बचाव करा आणि रेडिकाओ पेस्टचा वापर करा. धन्यवाद. धन्यवाद. मी हर रोज संध्याकाळी येऊन पिस्ट लावल्यानंतर बॅटरी चेक करतो तो उडते आहे का ते येतोय का. म्हणजे फक्त एक ह्या तुमच्या रेडिकाओ पेस्ट मध्ये एक आम्हाला बघायला मिळाले ह्यात उडद्या महत्वाचा ह्यात येत नाही. आम्ही उडद्याला आमचं 10-12 स्प्रे व्हायचं माझं दरवर्षी. आमदा काय झालं माहितीये काय, मी उडद्याला 100 स्प्रे घेतलेला अजूनपर्यंत उडद्या ह्याच्यावर बसलेलं नाही. आता ही डोळा फुगलाय का की उडद्या खाल्लेला सुद्धा नाही. उडद्या म्हणून ह्याच्यावर येत नाही एवढाच विषय झाला ह्यात. उडद्या महत्वाचा आला नाही बघा इथं प्लॉटला, नाही मला उडद्यासाठी लय जपायला लागते. हाई रेग्युलर औषध मारून संध्याकाळीच्या वेळेत उडद्याचं स्पेशल औषध मारा लागते मला का तर खाऊ नये म्हणून डोळा खराब होऊ नये म्हणून. पण आता ही पेस्ट लावल्यामुळं रेडकाव पेस्ट लावल्यापासून आहे ना उडद्या म्हणून आला ना या कार्डर म्हणजे प्लॉट मध्ये आला नाही थोडक्यात. एवढा महत्व रिझल्ट एक नंबरचा रिझल्ट आहे. महत्वाचा एक नंबरचा आम्ही जे सांगतो की बाबा उडद्याचा त्रास तुम्हाला होत नाही तो झाला नाही आला नाही. आता इथं बघा की आज 12वा दिवस आहे तर ही डोळा अजून खाल्ला नाही उडद्यानं. बरोबर. नाहीतर पहिलं काय व्हायचं माहिती का, जर वर्षी मला त्रास व्हायचा नुसतं डोळा फुगून आला की होल पाडायचा चालू करायचं. नुसतं डोळा फुगून आला की होल पाडायचा चालू करायचं. ते होतच की साहेब, त्याच वेळेला जर होल पडलं तर चांगले डोळे खराब होतात. हा मग उडद्या म्हणून त्या काडीवर उडद्या म्हणून बसला नाही. रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे. आम्ही जे सांगतो की रेडिकाओ पेस्ट ही जर आपण पिस्टिंगला वापरली उडद्याचा त्रास कमी होतो. उडद्या येतच नाही साहेब का तर मी शेत 24 तास असतो बागत. उडद्या आलाच नाही, आला म्हणून आला नाही दरवर्षी तुम्हाला. आणि आता इथलं इथंच माझ्या भावाचा प्लॉट आहे तिथं खाली छटपिस्ट केले. हे आता छटपिस्ट केले काय, याच्या खाली एक प्लॉट आहे की माझा आणि तिचा एक दिवसाचाच प्लॉट आहे आमचा. तिथं उडद्याला नाही म्हटलं तरी 25% झोला दिला. 25% ती आता येऊन बघून तिथं खाल्लाय 25% उडद्या. असं मला दरवर्षी त्रास होत होता पण औंदा एक सुद्धा मी स्प्रे कीटकनाशक म्हणून आतापर्यंत मारलेला नाही साहेब. म्हणजे तुमचे किमान 4 स्प्रे झाले तिथं खाल्लाय मात्र आमच्यात नाही खाल्ला. म्हणजे 25% नुकसान कमी नाही झालं. नाही झालं जे होत होत ते फवारणी नाही लागली. नाही प्लॉट अजूनही आपण बघू शकतो काही नाही. नाही 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 काही नाही. दरवर्षी मात्र तुम्हाला यासाठी फवारणी घ्यावीच लागेल. मला एक्स्ट्रा फवारणी संध्याकाळी हर रोज संध्याकाळी मी घेणारच. 6-7:30 वाजता एक नाही अंधार पडला की माझी फवारणी उडद्यासाठी स्पेशल घ्यायला स्पेशल घ्यायला लागेल. पण औंदा तसली काय भास झाला नाही. म्हणजे कीटकनाशक म्हणून मी वापरलं नाही, कुठलंही वापरलेलं नाही. आता इथनं पुढे एखादा आळी वगैरे पडवली म्हणून वापरायला लागेल ते काय विषय भाग भाग वेगळा ते वापरा भाग वेगळा आहे. आता आळीचा प्रश्न वेगळा राहतो. आळी ही पानं खाणार आहे. हा आणि उडद्या हा डोळे खाणार. नाही नाही उडद्या म्हणून जवळ आला नाही साहेब. आला नाही जे रिझल्ट आहे ते सांगायचं. जे आपल्याला झालं नाही ते नाही म्हणून तुम्हाला क्लिअर सांगायचं तोंडावर. बरोबर. मी आता ही पेस्ट लावताना मी लावून चालतो तुम्हाला खरं सांगायचं. म्हणजे आमच्या साहेबांनी साहेबाला म्हटलं तुम्ही या लागते की माणसं आले तर मान्य आहे म्हणलं लावू देते मला मला माय ना. पण रिझल्ट कत्र आमचा ही प्लॉट जर वर्षी के लक्ष्मी म्हणून प्लॉट काढतो. आमचा एक नंबरचा प्लॉट असते. माझा 2 इंचाचा मनी असते ही प्लॉट. मला एखाद्या टायमाला साहेब तुम्ही एकदा व्हिजिट द्या ह्या प्लॉटला. 100% येणार. 100% येणार. शिव प्लॉटचा माल बघून जावा माझ्याकडनं. शिव प्लॉट माझा के लक्ष्मण लक्ष्मी पूजेदिशी इथं गाडी फरकी लावून गाडी कटिंग असते माझ्या. आणि ह्या प्लॉटला 3,000-3,500 आसपास माल निघतो. ह्या प्लॉटचा 4,000 आसपास माल निघतो दरवर्षी. 16-17 लाख रुपयाचा ही प्लॉट आहे माझा दरवर्षीचा. म्हणतात मी लावून झालतो म्हणजे आपल्याला खात्री नाही तर कसं लावायचा. हे पहिल्यांदा झोला बसला की वर्षाला झोला बसतो. बरोबर का साहेब काय म्हणले मला माहिती आहे. उत्तम शिंदे साहेब आमचे म्हणे रोजरीचे ते म्हणले मी स्वतः एका प्लॉटला खात्री केल्या आणि तुम्ही माझ्या विश्वासावर लावा आणि काय तुम्हाला नुकसान झालं तर हिने भरून देतील हा शब्द वापरला ते साहेबांनी. आमच्या स्पष्ट सांगितलं तुम्हाला जर नुकसान झालं तुमचा प्लॉट जर फुटून नाही आला तुमचा प्लॉट फुटला तुम्हाला माल नाही आला. आम्ही प्लॉट आमची छाटणी करताना ही खरड छाटणी करताना फळ छाटणी करताना आमच्या व्यापाऱ्याला सगळं बांधून घेऊन आम्ही केलेलं असं जर वर्षी असते आमचं. बरं का जर वर्षी व्यापाऱ्याला आता व्यापाऱ्यानं मला सांगितलं होतं तुम्ही फेब्रुवारीच्या 10-12 तारखेला खरड छाटणी घ्या. खरड छाटणी घेतली तिने सांगितलं होतं 20 तारखे ते 25 तारखेपर्यंत तुमची फळ छाटणी घ्या का तर मी तुमची गाडी नजाब साहेब पहिल्या स्टार्टला लक्ष्मी पूजेला तुमची गाडी काढणार आहे असं असत. त्या जे नियोजननुसार व्यापाराच्या नियोजननुसार आमचं नियोजन असते पुढचं नियोजन असते. बरोबर तसं असलंय असं असतं. त्याच्यामुळे ती एक गोष्ट चांगली म्हणून आम्ही सांगताना हेच सांगतो की तुमचा प्लॉट फुटून येईल फुटल्यानंतर त्याला माल येतो नाही येत हे तुमच्या कामकाजावर. माल आहे माल फुललाय साहेब प्लॉटला
मालाच काय अडचण नाही, कुठून आणणं आमचं काम आहे. मला माला आहे ना ह्या प्लॉटला, ह्या माझं 3-7 अंतर आहे, 3 फुटाचं झाड आहे, इकडे 10 गड तिकडे 10 गड, 20 गड झालं तरी माझा 1 किलोचा गड असते जर वर्षी. कितीचा गड असते? 1 किलोचा. 20 किलो माल निघाला किती ऍव्हरेज पडलं मला सांगा तू. काय ऍव्हरेज?